संगमनेर शहरामधील नागरिकांसाठी आधार कार्डची प्रक्रिया राबवण्यासाठी केंद्र बँक बडोदा आणि क्रीडा संकुलामध्ये कामकाज सुरू आहे, मात्र क्रीडा संकुलामधील कामकाज बंद आहे, त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे जास्तीत जास्त आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. संगमनेर शहरामधील नागरिकांसाठी आधार कार्डचे केंद्र बँक ऑफ बडोदा आणि क्रीडा संकुलामध्ये सुरू आहे, मात्र क्रीडा संकुलामधील केंद्र बंद असल्यामुळे बँक ऑफ बडोदा इथे आधार कार्ड काढण्यासाठी नागरिक प्रचंड गर्दी करत आहेत. या ठिकाणी नागरिकांचे वाद होत आहेत, त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता शहरामध्ये जास्तीत जास्त आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामध्ये म्हटलंय की गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आधार कार्ड काढण्यासाठी इथे येतोय, मात्र आधार कार्ड नोंदणी केंद्राची संख्या कमी आहे, त्यामुळे संगमनेर मधील नागरिकांची मोठी गैरसोय होते. पहाटे 5 वाजता महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड नोंदणी केंद्राच्या तिथे गर्दी करतात. दिवसभर काम धंदे सोडून या ठिकाणी थांबावं लागतंय, तरी देखील नंबर लागत नाही आणि अर्ज देखील मिळत नाही. संगमनेर शहरामध्ये फक्त बँक ऑफ बडोदा इथेच आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू आहे, आणखी कुठेही आधार कार्ड केंद्र सुरू नाहीये. या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. ग्रामीण भागामधनं देखील नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी इथे मोठ्या संख्येनं येत आहेत, तरीही त्यांना आधार कार्ड काढून मिळत नाहीये. केंद्र चालक दिवसामधनं फक्त 25 लोकांचे आधार कार्डचं काम घेत आहे, त्यामुळे अनेक वेळा नागरिकांचे केंद्र संचालकांसोबत वाद होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संगमनेरमध्ये जास्तीत जास्त आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक नागरे बी के यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यासोबत शशिकांत महागडे आणि नागरिकांनी देखील आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संगमनेर बँक ऑफ बडोदा संगमनेरमधून नागरिक होतोय. आपल्या संगमनेर शहरामध्ये एक आधार कार्ड सेंटर बँकेने चालू केलेलं आहे आणि संगमनेरमध्ये इथून मागं 4-5 सेंटर होते, पण सगळे बंद झाल्यामुळं सगळा या शाखेवर लोड येतोय. साधारणतः आमच्याकडून 8 तासामध्ये 22 ते 25 होतात, परंतु बरेचसे लोक सकाळी पहाटेपासून नंबर लावतात, नंतर काही लोक याद्या करतात, नंतर 9-9:30 काही टार्गेट किंवा तरुण वर्ग येऊन त्यांना दादागिरी करून काय म्हणतात त्याला लोटालोटी करून फॉर्म आमच्या अधिकाऱ्यांच्या हातातून हे घेतात, हिसकावून घेतात आणि इथं कामात डिस्टर्ब होतो, त्यामुळं काम होत नाही. तर माझं बँकेच्या वतीनं नागरिकांना शांत राहून जर केलं तर आपण काम चांगलं करू. आणि दुसरं असं निवेदन आहे की आज संगमनेरमध्ये जर 2-3 सेंटर चालू केले तर त्याचा तर आणखी लोकांना सोय होईल, जनतेची गैरसोय होणार नाही, एवढं निवेदन मी बँकेतर्फे देतो. मी शुभम देशमुख राहणार संगमनेर. मी सकाळी 5 वाजल्यापासून इथं आलेलो आहे, तरी माझा आधार अपडेटसाठी नंबर लागलेला नाही आहे. तरी इथे रात्री 12 वाजता येऊन नंबर लावून जातात, परत ते रोजचे कालही कामकाज बंद पाडले, तरी इथे अनेक अडचणी येत आहे. माझी अशी इच्छा आहे सरकारने जास्तीत जास्त आधार अपडेटचे केंद्र चालू. मी श्रीकांत माघाडे आधार अपडेटसाठी गेले अनेक दिवस फिरतो आहे. या ठिकाणी अनेक वृद्ध महिला, शाळेचे विद्यार्थी आणि खेड्यापाड्यातून अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि दररोज आल्यानंतर या ठिकाणी एकच या ठिकाणी मशीन असल्यामुळं सर्वांना त्या ठिकाणी अपडेट करायला नंबर लागत नाही, त्यामुळे इथे खूप भांडणंसुद्धा झाली, मारामाऱ्या झालेल्या आहेत. त्यानंतर आता बँकेच्या लोकांनी पोलीस कंप्लेंटसुद्धा दिलेली आहे, त्यामुळे पोलीस पण या ठिकाणी आलेले आहेत. तर आमची अशी विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी या आधार सेंटरची गावात किमान 8 ते 10 ठिकाणी सेंटर चालू करावी, जेणेकरून या सर्व नागरिकांचा प्रश्न जो आहे तो थोड्या प्रमाणात त्याच्यात सुधारणा होईल आणि त्यांचे जे गैरसोय आहे ती दूर होईल. तरी आम्ही माननीय तहसीलदार प्रांत यांना या ठिकाणी निवेदन द्यायला जाणारच आहोत, तर त्यांनी पण या ठिकाणी याबाबत लक्ष घालावं. त्याबरोबर नामदार आहेत डॉक्टर सुधीरजी तांबे आहेत, नामदार बाळासाहेब थोरात आहेत, यांनी पण या गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष घालावं. नम्र विनंती. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.
सबस्क्राइब करा सी 24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।